पाचशे आणि 1000 रुपयांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. नोटांचा तुटवडा भासत असताना बँकेच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा सुलभ एटीएमचा पर्याय नागरिकांपुढे होता, परंतु एटीएमच बंद असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. मोठ्या नोटा चलनातून बाद झाल्याने सर्वत्र नोटांचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे नागरिक एटीएम डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे व्यवहारांच्या पर्यायांकडे वळले. मात्र सध्या या संदर्भात देण्यात येणारी सेवा आणि उपलब्ध तंत्रज्ञानामुळे या पर्यायांच्या प्रसारांवर काही मर्यादा आल्या आहेत. नोटांचा तुटवडा भासत असल्यामुळे बँकांच्या रांगेत उभे राहण्यापेक्षा सुलभ एटीएमचा पर्याय नागरिकांपुढे आहे, परंतु तो पर्याय चालू नसल्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारंबळ उडालेली आपल्याला दिसून आली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून लोक महाराष्ट्र बँकेच्या एटीएम समोर आलेले आहेत, मात्र आपण अद्यापर्यंत पाहू शकता की बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम अद्यापर्यंत बंद आहे. त्याच्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडालेली आहे. त्यांना जाणून घेऊयात की काय नक्की त्यांच्या या ह्याच्या बाबतीत प्रक्रिया आहेत, या गोष्टीबाबतीत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात. काय सांगाल तुम्ही? मला एवढंच सांगायचं आहे की मुबलक प्रमाणात कॅश नसल्यामुळे की जे आमच्याकडची आतापर्यंत जी कॅश होती ती संपलेली आहे, आणि त्यामुळे आता दैनंदिन व्यवहारासाठी जे काही आम्हाला पैसे लागतात त्याच्यासाठी तरी कॅश आम्हाला हवी आहे. पण गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही प्रत्येक वेळेला ATM उभं असतो, पण तिथे जाईपर्यंत कॅश संपलेली असते. अदरवाईज मग आम्हाला बऱ्याच वेळेला लांब लाईनमध्ये थांबावं लागतं, पण कॅश अजूनपर्यंत म्हणजे ATMच ओपन झालेलं नाही आहे. बरं, तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलात, तर तुम्ही या बँकेच्या कर्मचारी असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांच्याशी कधी संपर्क साधून या गोष्टींबाबत विचारणा केली आहे का? नाही, आम्हाला तर तसं डायरेक्ट संपर्क त्यांचा होऊ शकत नाही, कारण का ते अवेलेबलच नसतात. म्हणजे आम्हाला आतमध्ये जायला सोडतच नाही आहे. सगळ्यांचे हलवडल्या ते बघायला गेलं तर आता जे पोरं कुठले शाळेतले पोरांचे किती हल्ला उठले त्यांचा विचार आहे का? त्यांचा डब्बा आहे, हे सगळं खाणं व्यक्ती सगळं त्यांचं आहे, पण ते लोक हे करत नाही. म्हटलं त्यांना काय हे त्यांना सध्याला आधार नाही, इथून तिथून येतात. पण आता बँकेत कुठले गेले तरी बी ते पैसा बी काढता येत नाही किंवा काहीच काढता येत नाही, पण त्यांचं किती तारा मोडली. काय सांगाल तुम्ही की नक्की हा जो निर्णय घेण्यात आला आहे त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचीच एकंदरीत तारंबळ उडते असं वाटतं का? सर्वसामान्य त्रास होणारच, पण या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. फक्त ATM जेव्हा म्हणजे असे बंद आहे तर लवकरात लवकर ATM पैसे ये चीज का मैं स्वागत करता हूँ. ये जो उन्होंने जो नोटबंदी किया है वो ठीक है, पर लोगों के बारे में क्या उन्होंने सोचा है? वो आज कह रहे हैं कि मैं अमीरों का नींद हराम गया हूँ और गरीब चैन से सो रहे हैं. आप जरा आगे देखिए कि गरीब बैंक के बाहर सोया हुआ है, सोया भी नहीं है, खड़ा है. उनके लिए क्या व्यवस्था है? उनके लिए क्या आज ATM के बाहर पब्लिक इतना खड़ा है सब काम छोड़ के, बाकी दूसरों के सब काम बेकार हो गया है. इनको पहले 500 का नोट लॉन्च करना था, फिर 2000 का, अब 2000 का नोट ये लोग कहाँ से छुट्टा करेंगे? महामारी चल रहा है, ये गलत है. कम से कम पब्लिक के लिए सुविधा तो करना चाहिए ना. कोई धूप में तो पब्लिक खड़ा रह रहा है, धूप का क्या सुविधा है इनका? कुछ नहीं. पर तू ये कॉलेज स्टूडेंट है, तू काय सांगशील? हा निर्णय कितपत तुला योग्य वाटतो? ॲक्च्युली हा निर्णय बरोबर आहे, पण ॲक्च्युली आम्ही लेक्चर बंक करून सकाळपासून 8 वाजेपर्यंत थांबलो इथं. ॲक्च्युली हे लोक सांगत पण नाही का कॅश कधी येणार आहे काय येणार आहे, म्हणजे त्याच्यावरती आम्ही डिपेंड. आम्ही लेक्चर हे करून तरी येऊ शकतो ना बाबा, आत्ता कॅश येणार आहे मग आता आम्ही काढू. त्यामुळं थोडं स्टुडंटचं नुकसान होतंय, पण निर्णय चांगला आहे. भ्रष्टाचार आणि काळा पैसा नष्ट होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे नागरिकांची मात्र मोठ्या प्रमाणात तारंबळ उडालेली आहे. आपण शिवाजीनगर येथील महाराष्ट्र बँकेसमोर आलेलो आहोत. सकाळी 6 वाजल्यापासून लोक बँकेच्या बाहेर आहेत, मात्र अद्यापर्यंत बँक उघडलेली नाही. त्याच्यामुळे नागरिकांमध्ये एक संतापाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे, मात्र बँक आतापर्यंत उघडलेली. नागरिकांच्या काय प्रतिक्रिया ते आपण आज जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही, किती वाजल्यापासून सकाळी इथं थांबलेले आहे? सकाळी 9 वाजल्यापासून मी इथे थांबलेलो आहे, पण बँक 10:30 चालू झाली आहे. ॲक्च्युली बँकेचं टायमिंग 9 आहे, तरी बँक 10:30 एकाने पब्लिकला सोडते, ते पण 10 ते 12 जण. आणि बाहेर खूप गर्दी झाली आणि बरेच जणांना वयस्कर माणसांना खूप त्रास होत आहे. 8 मास 9 मास सोडते बँकेमध्ये, एकदम सोडा पण पटापटा. म्हणजे माणसं काम होते, काम झाले माणसं घरी बसते खाडी करून कामाचे. बँक बँकेचा टायमिंग नाही बरोबर, कसं करणार माणसं? गरीब काय करणार?
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ज्या बंद केल्या, तर तुम्हाला हा निर्णय कितपत योग्य वाटतंय? निर्णय हा जो आहे तो योग्य आहे? योग्य आहे, बरोबर आहे, पण गरीब मारतात ना, गरीब लोकात हाल आहे ना सगळ्याचं, जे करून खाते ज्या काळात माणसं पैसे काय जे आहे ते गरीब काय करणार, त्याला ज्याकडे पाचशे रुपये त्याला पाचशे रुपये सुटी देत नाही, त्याला गरीब माणसं काय करणार, त्याला गरीब माणसं ज्या काळात पैसे कोण ऐश करते ते गरीब माणसं काय करणार, पाचशे रुपये सुटे शंभर रुपये आम्हाला घाटात पडतो गरीबांना, हजार रुपये सुटे नाही काय नाही काय करणार माझ्याकडे. काय सांगाल आता आपण पाहतो की 2000ची नोट आलेली आहे आणि 2000 रुपयाची नोट तुम्हाला बँकेकडनं मिळते, तर काय वाटतं तुम्हाला? सुट्टी भेटायला पाहिजे ना. 2000च्या नोटेमुळं आर्थिक व्यवहारामध्ये एकाने उलट आलेला खूप प्रमाणात एकाने घट येतोय, कारण ते चेंज होत नाहीत, 100च्या नोटा मिळत नाही आहेत आणि 10च्या नोटा मिळत नाही आहेत, त्यामुळं बरेच प्रमाणात एकाने नुकसान होत आहे. आणि कुठेही चहा पिणे किंवा एकाने काही घेणे असं 100 रुपयाचं, तर त्यामुळं 2000 रुपये चेंज मिळूच शकत नाहीत ना. मी आत्ता पैसे नाहीत या कारणाने मी कामाची सुट्टी करून खास आज पैसे काढण्यासाठी आलेलो आहे. पगार पूर्णपणे बँकेत जमा आहे, पण पैसेच ATM मध्ये पूर्णपणे असे मिळत नाहीत आणि त्या अडचणीमुळं मी आज सुट्टी करून खाडा करून 1000 रुपये माझे बुडवून मी या ठिकाणी थांबलेलो आहे. 9 वाजल्यापासून मी या ठिकाणी थांबलेलो आहे, पण बँकेचा व्यवहार इतका मंदगतीने चालू आहे. हे मेन ब्रँच असताना ही 9चं टायमिंग असताना 10:30 या ठिकाणून 10 लोक आतमध्ये सोडलेले आहेत, त्या लोकांना अजून येण्यासाठी कमीत कमी 15-20 मिनिटं तरी अजून लागतील, अजून आलेले नाहीत ते लोक बाहेर. म्हणजे बँकेचं जे काम आहे ते मंद गतीने चाललंय असं म्हणायचं? स्लो गतीने चाललेलं आहे असं म्हणायचं नाही, तर म्हणजे जे आयोजन आहे हे चांगल्या पद्धतीचं आहे. जे काही नोटा या चलनातल्या बंद करण्यात आल्या त्या खरंच चांगला निर्णय आहे, पण कमीत कमी बँकेंनी स्वच्छ व्यवहार ठेवा आणि थोडं आपुलकी दाखवणं एक महत्त्वाचं आहे. आपण पाहिले की केंद्र सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला, त्याऐवजी 2000ची नोट काढली, मात्र या 2000 रुपयांमुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार ठप्प झालेले आपल्याला दिसून येतात. कारण 2000 रुपयाची नोट एखाद्या व्यक्तीला दिल्यानंतर त्यानंतर सुटे जे मिळण्याची जी नागरिकांची तारंबळ होती ती मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. आणि नागरिक सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजल्यापासून आलेले आहेत, मात्र बँकेचा व्यवहारसुद्धा अतिशय मंद गतीने चाललाय अशी नागरिकांनी महाराष्ट्र बँकेचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर आरोपसुद्धा केलेला आहे. कारण बँकेचा व्यवहार हा अतिशय संत गतीने झालेला दिसून येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस.